काय गं, काय झालं? ऍसिडिटी झाली ना? काही नाही, लाजायला काय झालं? रणिता काय झालंय? हो ते तुला किती वेळा बोलले रात्री लवकर झोपत जा म्हणून, नको खात जाऊ शिळ, झाला ना त्रास? मी कसं सांगू, कसं सांगू? हसतेस काय तू? शी बाबा, तुम्हाला कसं समजत नाही हो? खूप मळमळत आहे का? समजतंय मला, सगळं समजतंय. हो ते जाऊया आपण डॉक्टर कडे जाऊया. अहो कोणीतरी येणार आहे आपल्याकडे, त्यांना सांग आता नका येऊ, आम्ही डॉक्टर कडे जातोय. कुठे मी काय, मी म्हणजे तुम्ही काय, तुम्ही मी आपण, अगं बोल लवकर. अहो मी आई आणि तुम्ही बाबा होणार आहात. काय पॉझिटिव्ह, शिट, प्रेग्नंट. कसं कसं, मी रेडी नाही आहे यासाठी. मी पण फक्त 24 वर्षाची आहे. मी पण घरच्यांच्या प्रेशरमुळे लवकर लग्न केलं. मी पण काही वेगळं बोलणार आहेस? माझं करिअर, गोल्स, ड्रीम्स आहेत यार. माझं पण आता हे वेगळं होतं. काय करायचं आहे? अबॉर्शन. प्रणिता तू काम का करतेस? तुला तुला म्हणालो होतो ना आजपासून घरातली सगळी कामं मी करणार आहे म्हणून. अरे असं कस? असच. हे बघ, आजपासून मी भाजी चिरणार, आणि तुला बरं होणार. अरे दूध हे बघ, मी डॉक्टरशी बोललोय, डॉक्टर म्हणालेत की 3 महिन्याच्या आधी आपण अबॉर्शन करू शकतो. पण आपण बरोबर डिसिजन घेतोय ना? अगं हो. हे बघ, मी अजून स्वतःचीच काळजी घेत नाहीये, तुलाच कस तरी सांभाळतोय. त्यात ते लहान मूल नाही, मला नाही जमणार. हॅलो. हॅलो. मला बेबी होणार आहे. आम्हाला बेबी होणार आहे म्हणून मी यांना म्हंटल की आपल्या भांडुप कांजूर मधले सगळ्यात बेस्ट शॉप आहे, आपण इकडेच जाऊया. येस, देअर यू आर. तुमची काय सेवा करू? आम्हाला पाळणा हवा होता. ती बाईक पण द्या, ती गन द्या,
त्याच्यानंतर टॉय पण घेऊया आपण, टेडी बिअर, मिकी माउस. तुम्ही फक्त खेळणीच घेणार आहात का? हो तेच लागतात ना, अजून काय लागतं का? तुमची एक्साइटमेंट समजू शकतो मी, प्रत्येक न्यू पॅरेंटली एक्साइटमेंट असतेच आणि ती एक्साइटमेंट जितकं होईल तितकं जपण्याचा प्रयत्न आम्ही करतो. तुमचं काम थोडं सोपं करण्यासाठी आम्ही एक लिस्ट बनवलेली आहे. ही लिस्ट आहे, हे एक एसेन्शियल गोष्टी आहे ज्या तुम्हाला लागतील. ओ झबलं, लंगोट, टोपरं, कॉटन टाइंग क्लोथ, मिटन सॉक्स, बेबी वॉश, टॉवेल, गोधडी, बेबीचा सोप, लोशन, पावडर, ऑइल, सगळं एकाच शॉप मध्ये. आणि हे बघ ना, आईसाठी पण आहे नर्सिंग ब्रा, परत नर्सिंग गाऊन, मॅक्सी कॉर्सेट बेल्ट. हो एक काम करे, सगळं द्या आम्हाला. सगळं नाही, एवढ्याची काय गरज आहे? एवढ्यात नको, ठीक आहे उद्या येतो. नाही ना, आम्ही येणार, आम्हाला बेबी होणार आहे. काय हो, तुम्हाला कोण हवंय? म्हणजे मुलगा की मुलगी? मुलगी का? अग मुलीचा पायगुण खूप चांगला असतो, लक्ष्मी येईल घरात लक्ष्मी. आणि मुलगा झाला तर? मुलाचा पण पायगुण चांगला असतो. शेवटी मुलगा कोणाचा आहे? कोणाचा? आपला. मुलगा कोणाचा आहे? आपला. पायगुण चांगलाच असणार. ती लहान मुलं खूप रडतात ग. हो रे, आणि मी ना त्याची शी साफ करणार. अहो काय करताय? हे बघ किती गोड आहे, है ना? हो. गर्भवती स्त्री की देखभाल, लक्ष दे हा तू. हो मी ऐकते. मोबाईल बाजूला ठेव, ऐकते. तुम्ही बोला. हा, डॉक्टर की जांच. सर्वप्रथम गर्भवती स्त्री को चाहिए कि वो अपने फैमिली डॉक्टर को संपर्क साधिए. तू केला होतास ना कॉल? हो. आराम और नींद, 10 घंटे आराम करना चाहिए. बरं, झोपू आता मम्मी. ठीक आहे, झोप. वाचा वाचा वाचा. नाही नाही, झोप. तू टेंशन घेऊ नकोस, सगळं ठीक होईल. हा तू पण, कारण माझ्यापेक्षा जास्त तुझी फाटली आहे. अहो डोंट वरी. अहो ओ काय करताय तुम्ही, झोपा ना. हे बघ, मी आपल्या बाळासाठी नावं शोधलेत, 10,000 नावं आहेत. 10,000? हो, एकच बाळ होणार आहे आपल्याला. हो नाही, त्यातलं एकच ठेवायचं आहे. हे बघ ना, सांगू तुला. अहो आता मला सांगू तुम्ही, आता झोपा. आपण उद्या 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 बघूया. कवन? अहो झोपा. हो तू झोप, मी शोधतो. नाही नाही, झोपा, उद्या झोप. झोपा. मी काय म्हणतो, मयंक कसा आहे? मयंक एम वरूनच ठेवूया. नाही नाही, तुम्ही झोप. महेश ठेवूया का? अहो आता काय हे वा, हय्या बालकृष्ण किती गोड आहे. अहो आपण बाळाला इंग्लिश मीडियम मध्ये टाकायचं ना? नाही नाही, मराठी मीडियम. ओ नाही, इंग्लिश मीडियम मध्ये. जर माझ्या बाळाला इंग्लिश बोलता आलं नाही ना, तर लोक त्याच्यावर हसतील. अग मराठी मीडियम मध्ये शिकून सुद्धा इंग्लिश बोलता येतच. आपण नाही का शिकलो? हो पण एवढे मोठमोठे CBSE ICSE बोर्ड असताना आपण मराठी मीडियम मध्ये टाकायचं का? मग काय झालं? नाही नाही, माझ्या बाळाने ना फाडफाड इंग्लिश बोलायला हवं. अग इंग्लिश ही फक्त भाषा आहे आणि एक भाषा आपला दर्जा नाही ठरवू शकत. हो पण आपला दर्जा एकच, आपली मातृभाषा मराठी. आपण इथे का आलोय? अरे निशीच्या मुलाचा 3रा वाढदिवस आहे ना, त्याच्यासाठी काहीतरी गिफ्ट घेऊया. ठीक आहे सर. हे नको, ही गन घे. अजिबात नाही, खूप मोठी आहे. मोठी आहे, ही छोटी घे. पण आपण लास्ट टाइम पण त्याला गन दिलेली, काहीतरी वेगळं घेऊया. हे घे. तू राहू दे. हे कसं आहे यार, अभ्यास करायला कुठे सांगते एवढ्या लवकर? हे घेऊया. नको ठेवू दे. ओके
बेबी हा आपण पण कधीतरी लहान होतो ना सो मग जर आपल्या जन्माच्या वेळी आपल्या आई वडिलांनी अबॉर्शनचा विचार केला असता तर हॅलो आई आय एम प्रेग्नंट वी आर प्रेग्नंट थँक यू मग कसा वाटला व्हिडिओ आवडला मग लाईक करा ना कमेंट करून सांगा तुम्हाला सगळ्यात जास्त कोणता सीन आवडला आहे ते आणि व्हिडिओला शेअर करा आणि जर तुम्हाला बेबी होणार आहे तुमच्या बेबीसाठी तुम्हाला शॉपिंग करायची आहे किंवा कोणत्या बेबीला गिफ्ट द्यायचं आहे तर बेबी ऑन बोर्ड आहे ना त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे लिंकवर क्लिक करा आणि तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करू शकता आणि मित्रांनो जर तुम्ही भांडूप कांजूरमध्ये राहत असाल तर डायरेक्ट तुम्ही स्टोअरमध्ये जाऊन व्हिजिट करू शकता थँक्यू